चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. गुहागरच्या भाषणात निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ. रत्नागिरीमधल्या दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा, दोनही पक्षांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई. वांद्र्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर. गेट वेल सून उद्धव ठाकरे भाजपचं पोस्टर, तर गेट आउट सून फोडणवीस शिवसेना ठाकरे गटाचं पोस्टरमधनं उत्तर. राज्यसभा निवडणूक बिनविरोध. अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा आणि प्रफुल्ल पटेल सोबतच चंद्रकांत हंडोरे यांना खासदारकी. महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हा चुकीचा निर्णय. माझा कट्टा कार्यक्रमात अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर जोरदार टीका. शिवाजीराव अढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी, तर महायुतीकडनं शिरूर लोकसभा कोण लढणार याची उत्सुकता. मनोज सरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस. 20 ते 21 तारखेनंतर आंदोलन हाताबाहेर जाण्याचा इशारा, तर सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवरती जरांगे ठाम. राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्र्यांची माहिती. दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन. अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित असतील. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा तडाखा. वाशिम, वर्धा, बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू. पाचशे कसोटी विकेटचा पल्ला गाठणारा रविचंद्रन अश्विन ठरला दुसरा भारतीय गोलंदाज. राजकोट कसोटीमध्ये भारताच्या 445 धावांना इंग्लंडचा दुसऱ्या दिवस अखेर 2-2, 207 असं प्रत्युत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.